bread. सगळ्यांना शांत केलं जातंय. यावेळेस मात्र हा फटका जातोय मिडविकेटच्या दिशेने. सिंगल त्या ठिकाणी हस्तगत केली जाईल. पहिला चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र मॅग्निफिसेंट यावेळेस एवढी भन्नाट गोलंदाजी. 50 स्पीड आहे इथे. मात्र आवाज जरूर आला होता परंतु चेंडू शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाला चकून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय नशिबाचा चौकार. अकरा धावा ऑन द स्ट्राइक विश्वजीत ठाकूर. हा चेंडू जोरदार फ्रार. ही ताकद आहे खरं तर, ही क्षमता आहे, ही कौशल्य आहे विश्वजीतकडे. आणि चेंडू सरळला डीप क्रेलेकच्या दिशेने जातोय. सहा धावांसाठी षटकार. असणारे दोन फलंदाज विश्वजीत ठाकूर आणि समाधान वासकरांना चांगली कामगिरी करणे गरजेचं असेल. हा चेंडू शॉर्ट पिच, परंतु विश्वजीत ठाकूर जोपर्यंत विकेटवर असेल, या खेळपट्टीवर सुरक्षित असेल, त्यानंतर मात्र षटकार आणि षटकारच पाहावे लागतात. हा दुसरा आला विश्वजीतच्या बॅटमधून षटकार. नेक्स्ट बॉल षटकार मारल्यानंतर स्टेट ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह. काय पॅरलल शॉट पाहायला मिळाला दीपक. इथे मात्र लगातार तीन षटकार देखील या विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून. मग विश्वजीत ठाकूरवर का प्रेम केलं जातं, का त्याच्या फलंदाजीवर प्रेम केलं जातं, का गोलंदाजीवर प्रेम केलं जातं, हे प्रत्युत्तर पाहायला मिळालं. बॅक टू बॅक तिसरा षटकार. नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच फेमस आहे, परंतु आज विश्वजीत ठाकूरची ती आक्रमकता मात्र मैदानावर प्रेक्षकांना मनमुराद आनंद देत आहे. विश्वजीत ठाकूर हे विश्वचे माझे घर, विश्व जिंकून आलेला हा खेळाडू. अपना सातपुते असेल, ओंकार देसाई असेल, इजाज कुरेशी असेल, त्यानंतर भरत लोहार असेल, जिग्नेश पटेल असेल, आणि विश्वजीत ठाकूरनं मात्र जो नाव उंचावलं रायगडचं, हे कौतुकास्पद आहे. का या खेळाडूला जास्त चाहता वर्ग आहे, का या खेळाडूचे जास्त फॅन्स आहेत, का या खेळाडूला मात्र प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणले, याचं सर्व काही उत्तर या स्पर्धेमधून त्यांनी पुन्हा एकदा दिलं आहे. आणि ही लढाई आता मात्र मैदानावर. ओव्हर द विकेट. अगुटप्प्याचा बॉल यावेळेस बॅकफुटला येऊन पूल केलाय चेंडू मिडविकेटला. विश्वजीत ठाकूर दुसऱ्या धावेसाठी धावणार. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणाव्या गेल्या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि या दोन धावेनं मात्र ओळे टीम जाऊन पोहोचले ती 47 या धावसंख्येवर.